सुप्रीम कोर्टानं दहीहंडी उत्सवात गेल्या अनेक वर्षात मरण पावलेल्या आणि जखमी गोविंदांचा आकडा पाहून सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही निर्बंध घातले. मात्र काही राजकीय पक्षांनी चिथावणी देत सुप्रीम कोर्टाच्या निर्बंधांना पायदळी तुडवत अनेकांचे जीव धोक्यात टाकले. त्यातच उल्हासनगर येथील शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात कोणतेही सुरक्षिततेचे उपाय न पाळल्यानं सुजल गोडापकर हा 12 वर्षांचा गोविंदा जबर जखमी झाला. आता हॉस्पिटलमध्ये तो मृत्यूशी झुंज देतोय. त्याला डोक्यात मार लागलेला. मी इमिडिएटली त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करून इंट्युबेट केलं आणि व्हेंटिलेटर सपोर्टमध्ये ठेवलं आहे. सिटी स्कॅनमध्ये ब्रेनमध्ये इंजरीज आहेत. 24 तास आम्ही मॉनिटर करू व्हेंटिलेटर सपोर्टवरती, नंतर परत एक सिटी स्कॅन करू. सुजल गोडापकर हा 6वीत शिकत असून त्यांचं कुटुंब अतिशय गरीब आहे. वडील वेल्डिंगचं काम करतात तर आई घरकाम करून घराचा गाडा हाकते. सुजलला झालेल्या अपघातामुळे आईला धक्का बसलाय, तर गोविंदा पथकाने योग्य काळजी घेतली असती म्हणजे लहान पोरांना सगळ्यांना त्याचं काम होतं. लहान पोरांना आपण चढू नाही चढवायचा, मोठ्याला आपण चढवायचा. नको तू साईडला हो, तू लहान आहे म्हणून असं आपल्या साईडला करायला पाहिजे होतं. त्यांचं कर्तव्य होतं असं. सरकते जाळीमध्ये पळायला पाहिजे पोरगा, खाली नाही जमिनीवर पळायला पाहिजे. असं सुविधा काढायला पाहिजे. तेव्हा तुम्ही दहीहंडीचा उत्सव करा ना. कोणी कुठे पडतो, कोणी काय पडतो, ते कोणाला हाच नाही फिकर. पोलिसांनी मात्र या प्रकरणी दहीहंडी उत्सवाचे प्रमुख राजू माने आणि राधेश्याम गोविंदा पथकाचे प्रमुख योगेश डांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. आयोजक होते कार्यक्रमाचे दहीहंडीचे, त्यांच्यावर आम्ही आणि जे गोविंदा पथक होतं त्या दोघांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि गुन्हा दाखल करताना त्याच्यामध्ये आम्ही आयपीसीचे सेक्शन 308, 337, 338, 188, 188, 188 याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय. त्याचा तपास चालू आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. सुजलला झालेल्या अपघातातून गोविंदा पथकांनी धडा घ्यावा असं मत सामान्य नागरिक व्यक्त करताय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.